लिट्टी चोखा खाया है, शादी कब करोगे, मोदी जी को हटाना है, चुनाव 2024 के बाद नहीं होंगे, हे सर्व जे भूताच्या कथा सांगण्याची एक स्पर्धा लागली आहे या विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये, शोकांती काय लोकशाही. तुम्ही बघितलं असेल त्या बैठकीनंतर कोणाचा विचार करत ते देशासाठी काय करणार आहे ही चर्चा जागेचं सांगतच नाही. ते काय सांगतात, राहुल गांधीजी शादी करो, आपकी माँ की इच्छा है. मग कोणी सांगताय क्या गिट्टी चोखा खिलाया, बहुत बढ़िया. तिथं जाऊन नुसतं गिट्टी चोखा खाऊन थोडी काय देशाच्या गरिबाचं पोट भरणार आहे. काय व्यवस्था केली होती, किती उत्तम अन्न होतं, त्याच्या चर्चा करता तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये की हमने गिट्टी चोखा खाया, हमने ये व्यंजन खाया. जर त्या बैठकीमध्ये गरिबांसाठी काही कार्यक्रम केला असता की गरिबांच्या उत्थानासाठी या या नियोजनाच्या माध्यमातून आम्ही हे करणार आहोत आणि जिथं जिथं आमचं राज्य आहे त्या राज्यामध्ये 2024 मध्ये तर नंतर बघू, त्या त्या राज्यामध्ये गरिबाच्या उन्नतीसाठी आम्ही काम करणार आहोत. आम्ही पेट्रोल डिझेलवर 30 रुपये कर लावतो राज्य सरकार, आम्ही तो कमी करू, आम्ही गॅसमध्ये सबसिडी देऊ, अशा विषयावर ते बोलतच नाही. मध्य प्रदेशने धान्य मोफत देऊ, आम्ही धान्य मोफत देऊ, यावर ते बोलतच नाही. गिट्टी चोखा खाया है, शादी कब करोगे, मोदी जी को हटाना है, चुनाव 2024 के बाद नहीं होंगे, हे सर्व जे भूताच्या कथा सांगण्याची एक स्पर्धा लागली आहे या विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये. शोकांती काय लोकशाहीची, अतिशय मोठी शोकांती काय. ठिणगी पडत होती आणि त्या ठिणगीला विझवण्यासाठी किंवा दुरावा दूर करण्यासाठी समन्वय राखण्यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली. ती बैठक आहे काय सांगणार, ते मला वाटतं की हा गैरसमज आहे. कुठेही दुरावा नाही, कुठेही ठिणगी नाही. ही जी समन्वय समितीची बैठक आहे, ही समन्वय समितीची बैठक 2024 निवडणुकीपर्यंत जनतेच्या प्रश्नासाठी, जनतेच्या विकासासाठी कोणत्या योजना कार्यान्वित कराव्या व यासोबतच ज्या योजना आम्ही घोषित केल्या त्या योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, जनहितासाठी या योजना गावागावापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने नियोजन व्हावं, यासाठी ही समन्वय समिती आहे. या समन्वय समितीच्या माध्यमातून राज्यामध्ये विविध योजनांच्या करता आम्ही नियोजन करणार आहोत, त्याच्या कार्यक्रमाचं नियोजन करणार आहोत. आता साधारणतः 1 वर्ष 30 तारखेला आमचं पूर्ण होईल. या वर्षभरामध्ये केलेल्या कामाचा आढावा घ्यायचा आणि पुढच्या वर्षात त्यापेक्षाही जास्त वेगाने जनतेची सेवा करण्याचा संकल्प करून योजना तयार करायचा. या समन्वय समितीमध्ये साधारणतः हे विषय आहेत, कुठेही दुरावा नाही, कुठेही ठिणगी पडली नाही, हे सर्व कपोकल्पित आहे. कोणत्याही पद्धतीची ठिणगी आम दोन पक्षात होऊ शकत नाही. आणि जसं मी मागेही म्हणालो की आमची मैत्री ही अतिशय मजबूत आहे. अंबुजा सिमेंट की दीवार गिर सकती है, पण आम्ही दोस्ती को कितने भी लोक नजर लगाण्याची कोशिश करे आणि त्यांना ठिणगी आहे असं समजून त्यांचे खाते वाटपही सुरू होऊन जातात, तर त्यांचा एक तो मानसिक आनंद घेऊ द्यायचा त्यांना. भाऊ, एकीकडे समन्वय समितीची नाही, भारतीय जनता पार्टीची आत्ता मित्रपक्षाची बैठक झाली नाही. अनेक नवीन मित्र आमच्याशी जोडले जाणार आहे. अनेक राजकीय पक्षातले अतिशय मोठे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशही करणार आहे. योग्य क्षणी योग्य नावाच्या घोषणाही होतील. भारतीय जनता पार्टी व शिवसेना एकनाथ शिंदेजी अनेक लोक आमच्याकडे मीटिंगमध्ये आहे आणि या लोकांना योग्य क्षणी पक्षात घेण्याच्या दृष्टीनेही आमचं समन्वय समितीमध्ये निर्णय होणार आहे. दोन्ही पक्षामध्ये जेव्हा कोणी प्रवेश करतो तेव्हा आमच्या दोघांचंही एकमेकाशी चर्चा होऊनच त्यांना प्रवेश देता यावा अशी ही व्यवस्था समन्वय समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे वाटणे आले जे लोक आले त्यांना देशाशी काही देणं घेणं नव्हतं, त्यांचे दोनच मुद्दे होते. चीनला वाटतं की मोदीजी विजयी होऊ नये, पाकिस्तानला वाटतं मोदीजी पराभूत झाले पाहिजे आणि या देशातील विरोधी पक्षांना वाटतं त्यांचं एक वाक्य महत्वाचं आहे, त्यांचा संविधानावर विश्वास नसल्याने विरोधी पक्षाचे नेते काय म्हणतात की 2024 मध्ये माननीय मोदीजी आले की पुन्हा निवडणुका होत नाही. याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. 2024 मध्ये मोदीजी आलेत काय, 2029 मध्ये आलेत काय, निवडणुका तर होणार आहेत पण यांना भीती वाटते
की पुन्हा 2024 मध्ये मात्र मोदीजी आलेत तर निवडणुका घेतल्या काय आणि आम्ही उभे राहिलो काय, लोक काही आम्हाला मतदान करणार नाही म्हणून अभी नाही तो कभी नाही पूर्ण ताकद घेऊन 2024 घडवण्याचा प्रयत्न करताय. त्यांचा एकच नारा आहे मोदी हटाव और राहुल गांधी की शादी कराव. एवढंच त्यांच्या दोन मुद्द्यावर पटण्यामध्ये बैठकीत चर्चा झाली.